आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. काँग्रेसचे आमदार श्रीमंत पाटील यांचे नाव मंत्रिमंडळ यादीतून वगळले. टायरी पेटवून रास्ता रोको करत कार्यकर्त्यांनी केला तीव्र निषेध. कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार अशी चर्चा होती, मात्र त्यांचे नाव मंत्रिमंडळ समावेश यादीतून वगळल्याने कागवाडात कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध नोंदवला. कर्नाटक राज्यात निधर्मी जनता दल आणि काँग्रेस पक्षाचे संमिश्र सरकार स्थापन झाले आहे. या संमिश्र सरकाराच्या मंत्रिमंडळात कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांची वर्णी लागणार असल्याची काँग्रेस कार्यकर्त्यातून चर्चा होती. मात्र या संमिश्र सरकारने विस्तारित मंत्रिमंडळ समावेश यादीतून आमदार श्रीमंत पाटील यांचे नाव वगळल्याचे समजताच कागवाड विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी कागवाडच्या चन्नम्मा सर्कल येथे टायरी पेटून रास्ता रोको करत तीव्र निषेध व्यक्त केला. यावेळी ज्योती पाटील, विठ्ठल पवार, नेताजी काटे, प्रकाश चौगुले, अमित पाटील, आर एम पाटील, संदीप काटकर, दादा पाटील, संदीप साळुंके सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. मानकर न्यूज साठी कागवाडहून सचिन माने.